श्री गुरुचरित्र कथामृत सार अध्याय 37 ग्रहस्थाश्रमाचा आचार धर्म। श्री गुरुचरित्र अध्याय 37 वाचण्याची फलश्रुती। मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। नामधारकाने सिद्ध योग्यांना विचारले, मग पुढे काय झाले? त्या ब्राह्मणाला श्री गुरूंनी काय सांगितले? त्याला त्यांनी कोणता उपदेश केला? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध योगी म्हणाले, श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा सगुण अवतार। त्यांनी एका पतिताला ज्ञानी करून त्यास वेद म्हणाव्यास लावले होते। त्यांना अगम्य असे काहीच नाही। त्रयमूर्तीचा अवतार, भक्तजनांचा कल्पवृक्ष अशा श्री गुरूंनी ग्रहस्थाश्रमात ब्राह्मणाने आपले आचरण कसे ठेवावे, कोणता आचारधर्म पाळावा, काय करावे, काय करू नये ते सविस्तर सांगितले। श्री गुरूंनी सांगितलेला आचारधर्म मी तुला सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक। श्री गुरु म्हणाले, ग्रहस्थाने अग्निहोत्रासाठी लाकडे, तीळ, कृष्णाजीन इत्यादींचा सदैव संग्रह करावा। घरी पोपट सारस पक्षी पाळावेत। सर्व पातकांचा नाश करणारी गाय पाळावी। आता देवपूजेचे विधान सांगतो। घर सदैव झाडून स्वच्छ ठेवावे। देवापुढे सुंदर रांगोळ्या काढाव्यात। यथाशास्त्र पूजेचे सर्व साहित्य ठेवावे। त्रिकाळ देवपूजा करावी। त्रिकाळ शक्य झाले नाही तर निदान प्रातःकाळी पूजा करावी। प्रातःकाळी न जमल्यास मध्यानकाळी पूजा करावी। संध्याकाळी समंत्रक देवाला फुले वाहावीत। ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही जो देवपूजा करीत नाही, वैश्वदेव करीत नाही, त्याला यमयातना भोगाव्या लागतात। उदक, अग्नी, मानस, सूर्य, स्थंडिलस्थ प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु यांची पूजा करावी। आपल्या गुरुची मानस पूजा केली असता त्रयमूर्ती भगवान प्रसन्न होतात। पूजकाला चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते। षोडशोपचार पूजा करावी। पूजा करताना वैदिक पौराणिक मंत्र म्हणावेत। देवापुढे दीप प्रज्वलित करावा। देवावरील निर्माल्य काढून तो नैऋत्य दिशेला ठेवावा। प्रथम शंख घंटा यांची पूजा करावी, नंतर देवाची पूजा करावी। पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी प्राणायाम करावा, न्यास करावेत, गायत्री मंत्र म्हणावा। मग ज्या देवतेची पूजा करावयाची आहे त्या देवतेचे ध्यान पुरुष सूक्तातील 16 ऋचांचा उच्चार करून देवाला पाद्य, अर्घ्य इत्यादी 16 उपचार अर्पण करावेत। यालाच षोडशोपचार पूजा असे म्हणतात। पूजेसाठी देवाला वाहाव्याची फुले ताजी सुगंधी असावीत। ती किडकी सडकी गळून पडलेली, पायदळी तुडवलेली नसावीत। जाई जुई, मोगरा, शेवंती, चाफा, कमळ इत्यादी फुले देवांना आवडतात। गणपतीला तुळस वाहू नये, देवीला दुर्वा वाहू नयेत। देवाला धूप तूप नैवेद्य अर्पण करावा। देवाला मंत्रपूर्वक साष्टांग नमस्कार घालावा। आपले गुरु माता पिता व सत्पात्री ब्राह्मण देवस्वरूप असतात, त्यांनाही नमस्कार करावा। नमस्कार एक हस्ते करू नये। यानंतर श्री गुरूंनी उत्तर पूजा कशी करावी, वैश्वदेवाचा विधी, अन्नदानाचे महत्व, अतिथी सेवा, भोजनाचे नियम, भोजन पात्र कोणते असावेत, आपोषण, चित्राहुती, प्राणाहुती कशा किती घालाव्यात हे सांगून भोजन कसे करावे, किती वेळात करावे, घास केवढे व किती घ्यावेत, भोजनाला कोणाबरोबर बसावे, कसे बसावे, कोणत्या स्थानी बसावे, कोठे बसू नये, यज्ञोपवीत कसे ठेवावे, अन्न उष्टे केव्हा होते, भोजनाच्या वेळी दिवा का असावा,
पाणी कसे केव्हा प्यावे, भोजनाच्या वेळी वस्त्र कोणते असावे, भोजन संपल्यावर हात तोंड कसे धुवावे, किती चुळा भराव्यात, हे सर्व समजावून सांगितले. कोणते अन्न शिळे समजावे, कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत, भोजनानंतर तांबूळ कसा खावा, कोणी खावा, कोणी खाऊ नये, हे सविस्तर सांगितल्यावर झोपण्याचा विधी सांगितला. कोणत्या लाकडाची खाट असावी, कोठे झोपावे, कोठे झोपू नये, झोपताना कोणत्या दिशेला पाय करावेत, रात्री झोपण्यापूर्वी कोणती स्तोत्रे म्हणावीत, हे सांगून स्त्री संघ केव्हा करावा, केव्हा करू नये, स्त्री संघाच्या वेळी पती पत्नीच्या मनस्थितीचा गर्भावर काय परिणाम होतो, इत्यादी सूक्ष्म विचारही श्री गुरूंनी सांगितले. इतके सर्व सांगितल्यावर श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, अशा रीतीने विचारपूर्वक शास्त्रविहित आचरण केले असता मनुष्याची सर्व क्षेत्रात भरभराट होते, त्याला उत्तम यश प्राप्त होते, तो दीर्घायुषी होतो, तो देवांना वंद्य होतो, त्याच्या घरी कामधेनू येते, त्याच्या घरी लक्ष्मी अखंड राहते, त्याला पुत्रपौत्रादींची प्राप्ती होते, त्याला कधीही अपमृत्यू अकाली मृत्यू येत नाही, त्याच्या हातून कोणतेही पाप होत नाही, त्याला कळी काळाची भीती राहत नाही, तो ब्रह्मज्ञानी होतो. म्हणून प्रत्येक गृहस्थाने या प्रकारे आचरण ठेवावे. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, आज आपण केलेल्या उपदेशाने माझा उद्धार झाला, आपण कृपासागर आहात, भक्तांचा उद्धार करण्यासाठीच आपला अवतार झाला आहे, आज माझा अज्ञान रूपी अंधार नाहीसा झाला आहे, आपण माझ्या अंतःकरणात ज्ञान ज्योत प्रज्वलित केली आहे, असे बोलून त्या ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणावर लोटांगण घातले. त्यावेळी संतुष्ट झालेले श्रीगुरु त्याला म्हणाले, आता तुला भिक्षेला जाण्याची गरज नाही, आचारधर्माचे पालन करून तू सुखाने राहा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुला कन्यापुत्र होतील, याबद्दल जराही शंका बाळगू नकोस. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्याने श्री गुरूंनी सांगितलेल्या आचारधर्माचे पालन केले, त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुचरित्र असे आहे, याचे जो श्रवण करील तो मूर्ख असला तरी ब्रह्मज्ञानी होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गृहस्थाश्रमाचा आचारधर्म नावाचा अध्याय 37 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.